भाजप आणि शिवसेना शिंदे पक्षामध्ये विधानसभेच्या कल्याणपूर्व जागेवरून रस्सीखेच सुरू आहे. भाजपचे गणपत गायकवाड इथले विद्यमान आमदार आहेत, मात्र ते सध्या तुरुंगात आहेत. त्यामुळे त्यांची पत्नी सुलभा गायकवाड यांना भाजपकडून तिकीट मिळणार का यावत उत्सुकता आहे. दरम्यान सुलभा गायकवाड यांच्या नावानं व्हा तयार करून पुन्हा एकदा विजयाचा यलगार असे बॅनर्स शहरात झळकत आहेत. कल्याणमध्ये भाजपनं विधानसभेची जोरदार तयारी सुरू केली. कल्याणपूर्व येत आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांनी बॅनरबाजी केली आहे. महायुती एकत्र निवडणूक लढणार आहे आणि दिल्लीमध्ये जागा वाटपावर निर्णय होईल अशी माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. तर नारायण राणे काय बोलले याबद्दल माहीत नाही, मात्र सोबाळाचा निर्णय भाजपच्या कोर कमिटीत ठरतो असं आमदार पंकजा मुंडे यांनी म्हटलंय. आमदारकीची शपथ घेताच पंकजा मुंडेंनी मंत्रिपदाबाबत विधान केले. मंत्रिपदासाठी माझ्याही नावाची चर्चा असल्याची प्रतिक्रिया पंकजा मुंडेंनीच दिली आहे. मंत्रिपदाबाबत प्रश्न विचारला असता निर्णय काय होतोय ते पाहू असं उत्तर पंकजा मुंडेंनी दिलं. विधान परिषदेत निवडणुकीत जिंकून आलेल्या 11 विधान परिषद सदस्यांचा शपथविधी पार पडला. यावेळी शपथ घेताना भावना गवळी यांनी शपथ घेतल्यानंतर जय महाराष्ट्र जय एकनाथ असं म्हटलं. मात्र एकनाथ म्हणायचं की दोन नाथ हा त्यांचा प्रश्न असल्याचा टोला दानवेंनी लगावलेला. पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे वेश बदलून अहमद पटेलांना भेटायला जायचे असा गौप्यस्फोट संजय राऊतांनी केला. यावर संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलं. आम्ही कसं जातो ही चर्चा करण्यापेक्षा संजय राऊत फरची टोपी घालून राहुल गांधी यांना भेटण्यासाठी काश्मीरला जातात. सिल्वर ओकवर मुजरा करणाऱ्यांनी आमच्यावर टीका करू नये असा पलटवार शिरसाट यांनी केला. शरद पवारांच्या कार्यक्रमात अजित पवारांचे आमदार चेतन तुपे उपस्थित असल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. सातारा जिल्हा मित्रमंडळाच्या वतीनं गोल्डन जुलै कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आणि हा कार्यक्रम हडपसर मतदारसंघातील वानवडी इथं होतोय. आमदार तुपे हे पवारांसोबत उपस्थित असल्यानं पवार गटात जाणार का याची चर्चा सुरू आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची कोल्हापुरात पश्चिम महाराष्ट्र विभागीय बैठक सुरू झाली. कोल्हापुरातील हॉटेल अयोध्या या ठिकाणी ही बैठक पार पडतीय. भाजपचे नेते मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक, भाजप नेते समरजित घाटगे, भाजप नेते गोपीचंद पडळकर यांच्यासह अनेक नेते बैठकीला उपस्थित होते. माजी विधानसभा अध्यक्ष आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांची राजस्थानचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली. संघातील एकनिष्ठ कार्यकर्ते अशी त्यांची ओळख आहे. आमदार मंत्री विधानसभा अध्यक्ष अशी अनेक पदं भूषवल्यानं राज्यपाल म्हणून काम करताना मला कुठलीही अडचण येणार नाही. भारतीय जनता पक्षानं दिलेली जबाबदारी मी योग्यरित्या पार पाडेल असा विश्वास हरिभाऊ बागडेंनी व्यक्त केला. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पुण्यातील पूर नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली. सिंहगड रस्त्यावरील निंबज नगर आणि एकता नगर या पूरग्रस्त भागातील नागरिकांशी त्यांनी संवाद साधला. मुसळधार पावसाचा पुण्याला जबर तडाखा बसला, त्यामुळे नागरिकांचे पुरते हाल झाले. तसंच त्यांच्या घरात पाणी शिरून संसारोपयोगी साहित्यांचंही मोठं नुकसान झालं. सरकार मराठ्यांवर अन्याय करत असेल तर पाडापाडीचा निर्णय घ्यावा लागेल असा इशारा मनोज जरांगेंनी सरकारला दिला. 29 ऑगस्टला सर्व समाज एकत्र येऊन याबाबत निर्णय घेणार असल्याचंही माहिती जरांगेंनी दिली. आरक्षण वादावर पंकजा मुंडेंनी भाष्य केले. समाजातील चित्र बिघडलंय आणि हे चित्र बदलण्याची जबाबदारी नेत्यांची अशी प्रतिक्रिया आमदार पंकजा मुंडेंनी दिली आहे. तर जरांगे भाजपचं नुकसान करतायत का असा सवाल त्यांना विचारण्यात आला असता सर्व घडामोडींकडे असंच पाहतो अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. मराठा समाजाला 10% आरक्षण दिलं असून हे टिकणारं आरक्षण आहे, त्यामुळे ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण देणं ही भाजपची भूमिका असल्याचं माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड यांनी म्हटलंय. ते जालन्यात बोलत होते. लातूरमध्ये बंजारा समाजाची बैठक पार पडली. बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात समावेश करून एसटीचं आरक्षण लागू करण्यात यावं, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा बंजारा समाजाच्या वतीनं देण्यात आला आहे. तर प्रत्येक निवडणुकीत बंजारा समाजाचा बहिष्कार टाकण्याचा निर्धार ही बंजारा समाजाच्या वतीनं करण्यात आला आहे. कोल्हापुरात जिल्ह्यात पावसानं उघडीप दिली आहे, त्यामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी 3 इंचांनी कमी झाली. असं असलं तरी जिल्ह्यातील परिस्थिती मात्र अद्याप कायम आहे. कोल्हापुरातील तावडे हॉटेल परिसरात असणाऱ्या पुणे बेंगलोर महामार्गावरची ही दोन दृश्य आहेत. पंचगंगा नदी अजूनही धोक्याच्या पातळीवरून वाहते, त्यामुळे हायवेला लागून पुराचं पाणी मोठ्या प्रमाणात दिसतंय. अमर काशीद यांनीही ड्रोनद्वारे पुराची दाहकता टिपली. वर्ध्याच्या ग्रामीण भागात मुसळधार पाऊस सुरू आहे आणि अतिवृष्टीमुळे वर्ध्यातील यशोदा नदीला मोठा पूर आला. या पुरामुळे वर्धा राळेगाव राज्य महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. आठवड्याभरात तिसऱ्यांदा हा मार्ग बंद झाला. तर अल्लीपूर अलमुडाव मार्गावरही पुराचं पाणी आलंय. हिंगोली जिल्ह्यात सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे पारोळा तलाव ओव्हरफ्लो झालाय. मागील आठवड्याभरापासून होत असलेल्या पावसामुळे हा तलाव भरलाय. तर या प्रवाहित झालेल्या धबधब्यात अनेक तरुणांनी पोहण्याचा आनंद घेतलाय, त्यामुळे शेकडो हेक्टरवरील सिंचनाचा प्रश्न सुटणार.
चंद्रपूर शहरातील झरपट नदीच्या पुरात एक कार वाहून गेली. चंद्रपुरात 9 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. चंद्रपूर शहरातील महाकाली कॉलरी भागाला जोडणाऱ्या झरपट नदीवरील कमी उंचीच्या पुलावरून कार नेणं कारचालकाला चांगलंच महागात पडलंय. अर्धा पूल पार केल्यानंतर पाण्याच्या प्रवाहामुळे कार हिलकावे खाऊ लागली. तात्काळ कारमधील दोघांनी कारमधून उड्या घेत झाडाला धरून ठेवला, त्यामुळे दोघे वाचले मात्र कार वाहून गेली. वर्ध्यात नदीच्या पुरात अडकलेल्या तिघांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं. मुसळधार पावसामुळे समुद्रपूर तालुक्यातील वाघाडी नदीला पूर आला. समुद्रपूरकडून लाहोरीकडे जाताना हे तरुण पुराच्या पाण्यातून मार्ग काढत होते, यावेळी ते पुरात अडकले. पुराच्या पाण्यातून दुचाकी नेण्याचं धाडस एका तरुणाच्या चांगलं चंगलट आलंय. पुराच्या पाण्यात त्याची दुचाकी वाहून गेली. सुदैवानं हा युवक थोडक्यात वाचलाय. नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील बाळापूर हदगाव रस्त्यावर पांडव पुलावर ही घटना घडली. अतिवृष्टीमुळे रायगडच्या खेड तालुक्यातील निळवणे येथील कातळवाडीकडे जाणाऱ्या डोंगर लगतच्या रस्त्याला मोठा मोठा भेगा पडलाय, त्यामुळे या रस्त्यांचा वापर बंद करण्यात आलाय. तर भूस्खलन होण्याची शक्यता नाकारता येत नसल्यानं भीतीचं वातावरण निर्माण झालं. या घटनेची माहिती मिळताच तहसीलदारांनी तात्काळभर पावसात प्रत्यक्ष पाहणी केली. भंडारा जिल्ह्यातील लाखणी तालुक्यात पडत असलेल्या मुसळधार पावसानं गडेगाव केनी इथं अनेकांच्या घरात पाणी शिरले. गावातील गाई म्हशीचे गोठे कोसळले तर अनेक घरांनाही पावसाचा फटका बसलाय. ग्रामपंचायतीनं नाले सफाई न केल्यामुळे रस्त्यांसह अनेकांच्या घरात पाणी शिरलंय. पुण्यातील कोरेगाव पार्कात पॉप्युलर हाईट्स ही बहुमजली इमारत कोसळण्याची भीती आहे. मुसळधार पावसामुळे इमारतीची सुरक्षा भिंत कोसळली. ही इमारत नदी शेजारी असल्यानं सुरक्षा भिंतीचा काही भाग नदीत कोसळला. त्यानंतर इमारतही कोसळण्याची भीती व्यक्त केली जाते, त्यामुळे सोसायटीतील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. मुंबई गोवा महामार्गासाठी जन आक्रोश समितीच्या वतीनं माणगाव इथं महायज्ञ करण्यात आलं. गेली 14 वर्ष रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाला आलेली अवकळा दूर व्हावी यासाठी महायज्ञ करण्यात आलंय. महामार्गाचं दुष्टचक्र संपावं आणि त्यासाठी प्रशासनाला सद्बुद्धी यावी, चांगला ठेकेदार मिळावा यासाठी देवाला साकडं घालण्यात आलंय. मावळात आठवडाभर पावसाचा जोर कायम होता. बहुतेक धरणं ही 80% वर भरली आहेत. पावणा धरणात 82% पाणीसाठा जमा झालाय. तर मावळ आणि मुळशी तालुक्याला पाणी पुरवठा करणारं कासारसई धरण हे पूर्ण क्षमतेनं भरलं. पाणशेत धरण 95% भरले. वांजळवाडी सांडव्यातून 4480 क्युसेक वेगानं पाणी सोडण्यात येते. वीज निर्मिती सांडव्यातून 600 क्युसेक विसर्ग सुरू आहे, त्यामुळे खडकवासला धरणातील पाणी पातळीतही झपाट्यानं वाढ होते. नदीकाठच्या परिसराला सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. नागपूरमध्ये 1 आठवड्यापासून पडणाऱ्या सततच्या पावसानं अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झालाय. प्रशासनानं तलावाला ओव्हरफ्लो होऊ नये यासाठी पंप लावून पाणी बाहेर काढलंय, मात्र तरीही तलाव ओव्हरफ्लो झालाय. नाग नदी लगतच्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. नीरा देवघर प्रकल्प पूर्ण क्षमतेने यावेळी भरल्यामुळे नीरा कालव्यातून 480 क्युसेक वेगानं पाणी सोडलं जात आहे. सांगोला आणि पंढरपूर तालुक्यातील शेतीच्या पाण्याचं आवर्तन सुरू करण्याची मागणी आमदार शहाजीबाबू पाटील यांनी केली होती, त्यानुसार पाणी सोडण्यात आलेलं आहे. पंढरपुरात उजनी लाभक क्षेत्रातील शेतकऱ्यांची बैठक पार पडली. उजनी धरणाच्या पाण्याचं टेल टू हेड नियोजन करण्याची मागणी आमदार समाधान अवताड यांनी केली आहे. उजनी धरणाच्या पाणी वाटपावरून शेतकऱ्यांसोबत लोकप्रतिनिधी सुद्धा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. नांदेड आणि यवतमाळच्या सीमेवर असलेला सहस्रकुंड धबधबा ओसंडून वाहतोय. पैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं धबधब्याला विशाल रूप आलंय. हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढली आहे. पुण्यातील आंबेगाव तालुक्याच्या डिंबे आहुपे परिसरातल्या डोंगर रांगांचं निसर्ग सौंदर्य बहरले. डोंगर कड्यावरून खळखळणारे धबधबे वाहत आहेत. रिपरिप पडणाऱ्या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झालाय. सर्वत्र धुक्याची चादर पसरली आहे. गेल्या आठवड्याभरापासून उत्तर पुणे जिल्ह्याच्या सह्याद्री पर्वतरांगा परिसरात पडत असलेल्या संततधार पावसामुळे घाटमाथ्यावरचे धबधबे प्रवाहित झाले. मायंबावडी परिसरातील धबधबे सध्या खळखळून वाहत आहेत, त्यामुळे इथलं निसर्ग सौंदर्य बहरलं. बीडच्या आष्टी तालुक्यातील गुंडेवाडीमध्ये शेतकऱ्यांना आपल्या शेतात 2.5 एकर डाळिंबाचे 600 झाडं लावली. सध्या डाळिंबाला चांगला भाव मिळत असल्यानं शेतकऱ्याला चांगला नफा मिळतोय. नोकरीपेक्षा शेती बरी अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. जळगावात केळी उत्पादक शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतंय. या पावसामुळे केळी पिकांचं होणारं नुकसान तसंच केळीला अपेक्षित दर न मिळाल्यानं जिल्ह्यातील केळी उत्पादक ग्रासलाय. या समस्या सोडवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून 30 जुलैला महत्वाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. ही बैठक रावेर इथं होणार आहे, तसंच शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलंय. भूम तालुक्यातील वालवडमध्ये जनावरांच्या बाजारात खरेदी विक्रीसाठी मोठी गर्दी होती. यंदा धाराशिवमध्ये समाधानकारक पाऊस झाल्यानं गुरांच्या चारा आणि पाण्याचा प्रश्न सुटला, त्यामुळे दुभत्या जनावरांना चांगलाच भाव आलाय. दुभत्या गायीची किंमत 25 ते 30 हजारांनी वाढली. जनावरांना चांगल्या किमती मिळाल्यानं शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त केलं जातं.
परभणी जिल्ह्यात मागील 7 दिवसांपासून रिमझिम पाऊस पडत असल्यानं पिकांची पानं पिवळी पडू लागली आहेत. पिकाची वाढ खुंटल्यानं शेतकरी चिंताग्रस्त झाला. खत औषधं देऊन पीक वाढवण्याचा प्रयत्न शेतकरी करत आहेत, मात्र सततच्या रिमझिममुळे शेतीत नुकसान होण्याची सुरुवात झाली आहे. त्यामुळे शासनाकडून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. जालना जिल्ह्यातील मोसंबी उत्पादक शेतकरी सध्या अडचणीत सापडला. सतत मोसंबी फळाच्या फळगळीमुळे शेतकरी त्रस्त झाला. त्यामुळे अंबड घनसावंगी जालना तालुक्यातील शेतकरी अडचणीत आला. कृषी विभागाच्या वतीनं केलेल्या मार्गदर्शनामुळेही या समस्येवर निदान मिळत नाही आहे. त्यामुळे वरिष्ठ शास्त्रज्ञांनी या प्रकाराची दखल घ्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.